आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सापडला सुंदरी यावेळी घराबाहेर जाते तेही लपत छपत, म्हणजे नक्की काहीतरी झोल असणार. आई अहो, तुम्ही मला आधी तरी सांगायचं ना. अहो, मला तरी काय कल्पना होती धनंजय. आरोला शोधत मी सायलीच्या रूम पर्यंत गेले तेव्हा कळलं मला की तो तिची वाट बघत तिथे झोपलाय म्हणून. आणि त्याला उठवायला गेले तेव्हा कळलं उपाशी झोपलाय पोर म्हणून त्रास होतोय त्याला. हा रूपण, चला बघूया. काय सुंदरी यावेळेस घराबाहेर पडली? नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि तू का हे सांगायला इथपर्यंत आली? तू पाठलाग करायचा होतास ना ग. तू कधीच सिया होऊ शकत नाही. माई, मला सिया व्हायचं पण नाहीये. आणि मुळात मी इतकी बिंडोक नाही की कोणीतरी मला किडनॅप करणार आणि ते मला कळू सुद्धा नाही. पाठलाग नाही माई, पण मी म्हटल्याप्रमाणे वर्तीतली माणसं आत पाठवायची वेळ आलेली आहे. अरू मला जागा हो ना. अरू, हे अरू. सायली मावशी. काय सायली मावशी? हा हा. अरु, एक काम कर, तू 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 जरा उठ आणि जरा काहीतरी खाऊन घे. हिचा फोन लागत नाही. इतका वेळ झाला ती बाहेर, तुम्ही मला आधी सांगायचं तरी. अहो धनंजय, मी इथेच तिची वाट बघत बसले होते.
ट्रॅफिक कधी माझा टोळा लागला कळलंच नाही मला. आई बघा प्लीज तुम्ही रडू नका, इथे आत, तुम्ही आत, तुम्ही बसा बसत. मला सांगा ती इंटरव्ह्यूला कुठे गेली, तुम्हाला काय माहिती आहे? नाही. ठीक आहे बघा, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो, मी करतो काहीतरी. हॅलो मकरंद, हा ऐक, एका व्यक्तीला शोधायचं आहे, मिसिंग कंप्लेंट आहे. डिटेल्स पाठवतो मी तुला, पण पर्सनल काम आहे, कोणाला कळू देऊ नको. हां, आणि एक काम कर, नाशिक करला तुला सोबत घे, सगळ्या एरिया माहिती आहे त्याला, डिटेल्स पाठवतो. कुठे गेली असेल ही पोर? आता खरंच काळजी वाटायला लागली आहे मला. धनंजय, मला तुम्ही खूप आवडता, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आपल्या जे काही घडलं ते घरातलं न किंवा बाहेरच्यांना माझ्याकडून तरी काही कळणार नाही. तुम्ही आता जे काही बोलला त्याच्यावरनं मला कळालं की तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे. पण परत ह्या गोष्टीची आठवण करून देऊ नका मला, नाहीतर मला माझ्या स्वतःचीच लाज वाटेल. माझ्यामुळे तर घर सोडून गेली नसेल. नाही, मी लगेच लग्नाचं बोलून ऍश्युअर करायला हवं होतं तिला. नाही नाही, ह्या मला आता ना माणूस म्हणून घेण्याची पण लाज वाटते. का वागलास असा तू धनंजय, का? डॉक्टर, इट्स ओके, घाबरण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही लगेच त्याला लिंबू सरबत दिल्यामुळे खूप बरं झालं, नाहीतर कदाचित ऍडमिटही करावं लागलं असतं. पण नो, डोंट वरी, मी त्याला इंजेक्शन दिलंय आणि तो उठूनही बसलेला आहे, तुम्ही त्याला आता भेटू शकता. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. या, मी तुम्हाला सोडतो. नाही काय गरज नाही आहे, मी जातो, तुम्ही त्याला जाऊन भेटा. थँक्यू डॉक्टर. अरे बाळा, थोडं तरी खाऊन घ्यायचं ना, किती त्रास झाला तुला. शहाणा बाळा ना तू, असं नाही करायचं. पण मग सायली मावशी कुठे गेली मला सोडून? सुंदरी आई सारखी मी नाही जाऊ देणार तिला. बाबा, ती सायली मावशीला परत आणा ना घरी. प्लीज प्लीज आणा ना. सायली मावशी कुठेही जाणार नाही, घाबरू नको, ती तुझ्याकडेच असेल कायमची. मी शोधून आणेन तिला. काय झालं, काय अपडेट? काहीच बोललेलं नाही ती अजून. सुंदरी आता 12 तास झाले पण हे अजून काहीच बोललेलं नाही. आणि आता सिया उर्फ सायली देशमुख घरातून गायब झाले म्हटल्यावर धनंजय तिचा शोध घेणार, तिचा फोन ट्रेस करणार. नाही नाही, त्याची काळजी करू नका. गाडीतच मी तिचा फोन काढून घेतला होता आणि फोन बंद केला होता, त्याचा सिम कार्ड सुद्धा काढलाय, सो डोंट वरी. पण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, लवकरात लवकर तिला इथून आपल्याला हलवायला हवं. आपल्याकडे आजचीच रात्र आहे, तिच्याकडून खरं काय ते सगळं काढावं लागणार आहे. लेट्स ट्राय. यस. आणि
पाणी पाहिजे देतो, पण जे काय ते खरं खरंच तुझ्या बॉस त्यांनी तुझे सगळे उद्योग आमच्या समोर भाडाभाडा बोलायचे लगे अजून तुझं टॉर्चर केलेलं नाही पण अन्न पाणी वाचून तुझा जीव जाऊ शकतो तेव्हा सगळं खरं खरं सा तू पण रिकाम घेऊ आणि आम्हाला पण रिकाम होतो अपेक्षा सगळं सांग तुला सोडत मॅथ्यूज तुझा खेळ संपलाय आता तुला तुरुंगात जाण्यापासून कोणीही वाचू शकणार नाही हॅलो हे बघा काही अर्जंट काम आहे का जरा घाईत आहे ज्या महत्वाच्या कामासाठी तुम्ही बाहेर पडत आहात त्याचसाठी तुम्हाला मी हा फोन केलाय तुमची मैत्रीण सायली देशमुख हिला किडनॅप करण्यात आलेलं आहे हॅलो कोण बोलता तुम्ही आणि तुम्हाला कोणी सांगितलं हे ते महत्वाचं नाही आहे तुम्ही तुमची फोर्स तिकडे लवकरात लवकर पाठवा मी तुम्हाला ऍड्रेस पाठवते आणि हो थँक यू असा मेसेज पाठवू नका फोन करू नका मनातल्या मनात माझे आभार मानू ठीक आहे पाठवते ऍड्रेस हॅलो 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 पाठव ऍड्रेस पाठव आता कळेल किडनॅपरचा खरा चेहरा त्याचा मुखवटा आता बरोबर उघडला जाईल डन वेट बीट लागले का काही हसते काही हसायला काय झालं हसायला काय झालं आता माझी बारी तुम्हाला रडवायची रडवू रडवू का जवळ नाही यायचं तर इथल्या इथे काय ये ये पुढे ये ना सिया तिला काय करू नकोस हीच ती जागा आहे एक काम कर हे बघा रूम नंबर 13 शोधायचा आपल्याला आणि इथेच कुठेतरी आहे ओके तुम्ही दोघांनी तिथे बघा तू मागे जा तुम्ही तिथे बघा प्रयत्न केला तुम्ही मला वेल डन ती टॉर्चर करायचा प्रयत्न केला तुम्ही मला आता माझा टर्न नाही त्याआधी मला तुमच्या दोघांचे चेहरे बघायचे वा बघू मागे तुकडे करून ठेवू
बघू चेहरा. काय सापडलं? नाही सापडलं सर. अरे यार, मागे दरवाजा होता का? इन्स्पेक्टर तुम्ही तिथे जाऊन बघा, लवकर कम कौन फास्ट. बघू तुझा चेहरा, बघू ना. घुसवी ना लांबो, चल. काय ग धनंजय माझ्या आत जवळ आला म्हणून चेलसी होते तुला? वळच नाही, फाडून ठेवेन सांगते तुला. लक तर माझ्याच बाजूने. सरप्राईज काय? धक्का बसला आहेच मी अशी धक्का बसण्यासारखी. उप्स, एक मिनिट. चल तर मग तुला माझी जादू दाखवते. लेट्स गो. 5 4 3 2 1. हे वेड लागलं की काय करती? धक्का मारू मला. मला मारू नका. मी काही नाही केलेलं. मी काही नाही केलं. वाचवा, वाचवा मला, वाचवा, वाचवा मला, वाचवा. ए ए ए, नाटका बंद कर तुझी. नका मारू सर. सर माझ्यावर हात नका उचलू. सिया, इथून येतो आवाज, चला लवकर. मी बाहेर जाऊन बघतो. जागेवर
जवळ असतो. हिला वरती बसवा, वरती बसवा हिला. हे मागे बघ, हे आलायचं नाही, कोणी आणणार नाही आहे जागचं. मागे बघ, कोण आहेस तू? मागे फेर, तोंड दाखव तुझं. शेवटचं सांगतो, मागे बघ. कृष्ण, कृष्ण तू इथे, तू इथे काय? हा कोण आहे? ए तू, ए मागे बघ, मागे बघ. शूट कर ना, मी मागे नाही बघीस. मागे बघ, इथे बघ, मास्क खाली कर.